गेली ही. अगं ए गायत्री, काय गं बाई, काय झालं? काय गं बाई, काय झालं काय? हा, स्वतःच काम करून घेती आणि माझं कोण करायला येईल? माझ्या शेतात काम नाही पडलेले का? माझी तब्येतच बरी नव्हती या सकाळी. म्हणजे तुझं घेतलं झालं कामा उरकून आता माझ्या कामाच्या वेळेस तुझं डोकं दुखल, हात दुखल, पाय दुखल, हे असं काय? अगं बाई मी येणार होती. मला नाही सांगायचं काय? हा अगं माझ्या घरामध्ये पण आता विचार करून भरून दिला काल. तू आज माझा रोज भरून दे बाई. अगं येणार होती, हे बघ मी तयारी पण केलेली, बघ ना तयारी पण केलेली. अगं सकाळी माझं डोकं इतकं दुखत होतं ना, आता बघ ना माझ्या सासूबाईना पण विचार, माझ्या सासूबाई पण बसलेल्या आहेत ना. अगं गोळी घेतली म्हणून तर आता थोडं बरं वाटतं ना, म्हणून तर आता कपडे वाळ घालून राहिली. चल बाई शेतात. आता मी येत नाही. कोणी तुला खोटं वाटतंय का? तुला खोटं वाटतंय का? बघ ना बाई, माझ्या सासूबाई बसले, माझ्या मावशी बसलेले, त्यांना विचार ना तू. खोटं वाटत काय? त्या काय सांगणार आहे? अगं हो बाई मला मान्य आहे, पण मी सकाळी उभं पण राहू शकत नाही. सासूबाईना विचार ना तू. माझ्या सासूबाईना विचार, मी सकाळी उभं पण नाही राहू शकत. माझे कपडे पण कसे धुतले माझ्या, मला माहिती बाई, माझी मला माहिती मी कसे धुतले कपडे. बाई तुझे लय नाटक झाले बरं का? हा मला सांगत होते ते शामभाऊजी ना, ते सांगत होते तिच्या अशीच नाटक राहते, तिला काम नाही करायचं राहत ना, पण ती काय ना काय सांगत राहते. बाई मी असं बिलकुल नाही करत बरं, पहिले सांगते तुला. मी चार वेळा झालं तुझं असं करू. काय चार वेळा झालं? कधी झालं सांग बरं. तुम्हाला चार दिवस झाले, तू दिले का भरून अजून? मागचे झाले, आताचे झाले, कवा दिती भरून? मग ते मग देते ना बाई भरून. आता तब्येत बरी नव्हती, मग कशा बाई सांगते बाई तू? मला नको सांगू, मी कुठं गावात उडकायला जाऊ बाया? हा मला काय माहिती कुठं काय कुठं काय? इथे चार घरं पडलेली ना, त्यांच्याकडे जाऊन बघायचं ना बाई. मला नाही माहिती बिनेरी कामी फिरायला असं रे, कामाशी काम राहायचं नीट राहायचं. हे काय बाई असं रोज चालाय तमाशा तुझा? उठून कसला तमाशा केला का? कसला तमाशा केला? मला बोलायचे ना उठले चिंता तो धंदा रोज तुला बोलायला येऊ का इकडं? हा हे काय असं? माझं काम स्वतःच काम करून घेती आणि माझं करायला लावलं काही असं? काही पण नको बोलू, मी तुला पहिले सांगते बरं का. हा म्हणजे काय मी नको बोलू? मागच्या वेळेस आली होती, असं काय एवढं खोटं नको बोलत जाऊ तू. हे बाय चार वेळा लिहिलेली माझ्या कधी आले? काय लिहिलेलं आहे मला दाखव बरं. काय लिहिले दाखव ना. माझ्याकडे मी लिहिले, मी नाही येणार आता. माझ्या सासूबाई विचार, माझी तब्येत बरी नाही, मी उभी नाही राहू शकत. खोटं पडा करी ती बरं का? शेतात नेते काय नाही, काम नको, धंदा नको. मला माहिती काम नको धंदा नको म्हणजे काय? किडी आली का इकडं खाळू तशी बस इकडं दोंड करल काय जेवायलाच कर बसून राह. हे रे काय तुझं काम? हा पण करतेस ना काय? का असू दे कसं का असू दे, पण करतेस ना मी काम? मी काय नाही थोडी मांगते, मी नाही थोडी मांगते. एक तास आधी छेती निघून तू तिथून. बाई माझ्या घरात किती काम असतं बाई, माझ्या पोरं शाळेतून येतात, मग मला यावं लागतं ना घरी. मग तेच करायचं बसायचं, त्याला जेवायला वाढावं लागते. ते पोरं माझ्या शिवाय जेवत नाही. काय सांगू तुला मी? असं राहतं का शेताच्या बायांचं? घरी पळून येते का ते असे? हा मग तुला काय मा तुला मॅ काढून राहिली का? एक तास अगोदर येते, एक तास नंतर जाते. काम करायचं राहतो, रोज भराचा राहतो कळला का? तेव्हा पैसे देतो कोणी बी. मग आता आपलं पैसेच होतं का काही? तू माझ्या शेतात दिवसभर यायचं, मी तुझ्या शेतात यायचं. हा असं ठरेल होतं ना? त्याचे चार दिवस झाले तुझे ते असे नाटक चालले. काय चार दिवस काय केलं मी? काय केलं मी चार दिवस? काय केलं मला असं नाही चाललं. नाही तर मग मला पैसे ठेवाय, माझे चार दिवस भरायले, तुझ्याकडचे पैसे ठेवू. नाही तर मग मला चार दिवस. माझ्याकडे आता पैसे नाही, मी नाही देणार आता पैसे. माझ्याकडे आता पैसे, मी पैसे कुठून आणू? मी कुठून आणू पैसे? मी काय सांगू मग मला काय करायचं आहे तुझं? तू तुझं पाय ना, पैसे नाही, कामावर बी यायचं नाही. चल बाई जाऊ दे, मी येते तुझ्या बरोबर कामाला. चल नको डोकं खावले, डोकं खाऊ राहिली तू माझं. म्हणजे तू माझ्या तब्येत इकडे सुद्धा बघत नाही, मला उभं राहत नाही, माझ्या चक्कर उर राहिले तरी पण तू बोलते मला. पोटा दुखत होतं काल तर मला घरी तरी येऊ दिल का तू? हा मला म्हणती इथं शेतामध्ये वारामध्ये बसायला जाय अशी सांगते. आपण तुला बसू दिलं ना बाई, मी तुला काय एवढं काम करू दिलं का? आणि दुसरं काय कारण नाही राहत का बाई माणसाचं? तुला आराम करू दिला नाही का? नाही काल शेतामध्ये तुझं पोट दुखत होतं, मी तुला शेतामध्ये बाजूला आराम करू दिला ना सावली खा.
माझी बाई काय नाही एक मिनिट बसून दिलं गेली तर लगेच हां बाई खोटं बोलती तू एक मिनिट पण तिला बसू दिलं नाही का काय तोंडावर खोटं बोलती तू आता खोटं नको बोलू बरं का तू माझी उगाच माझं तू माझी खोटं बोल राहिली डोक्याचं खोकं करे जाऊ तू माझी खोटं बोल राहिली मी सांगते हां चालले तुम्हाला आता पैसे दे माझ्या हातात माझ्याकडे पैसे नाही मी नाही देणार पैसे द्यायचे का नाही मी नाही देणार आता माझे पोर येणार शाळेत जायला जेवायला वाढायची मी ते जेवायला वाढून मग येते जाय हे असे बाहेर वाजले काम करता का घरी येऊन पराला वाढायचं जेवायला वाढायचं बाई एकदा सकाळी शेतात गेला का संध्याकाळीच घरी येता का अगं बाई मग आता मला मला उशीर झालाच आहे ना आता तर मग पोराला जेवायला वाढून मग येते ना तुझ्या शेतामध्ये काम करायला मी बी रोज असेच करील तुझ्या शेतात यायला आता तुझ्या शेतात येते ना रोज मस्त येते संध्याकाळी दुपारी घरी जेवायला येते मग परत येते तुला चालेल ना मग तसं मग तुझा रोज भरेल ना तसा बाई तू डोकं कट करू नको बाई जाय तू आता मी येते ना बाई तुझ्या शेतामध्ये तू माझं डोकं खाऊ राहिली तू माझं डोकं खाऊ राहिली तू खातीये बाई चाल बरं कशी तू खाऊ नको माझं डोकं मी पहिले सांगते तुला मी तू माझं डोकं तू माझं डोकं खाऊ राहिलं तू माझं डोकं खाती तू मी येणार नाही आता मी येणार नाही तू जाय तू काय करायचं ते कर जाय काय करणार मी येणार नाही काय चाललं स्वतःच रोज भरून घेते माझा रोज भरा आला का लगेच का ना काही आताही माझी तब्येत बरी नव्हती आज सकाळी माझी चक्कर येत होती मी कशी उभी राहणार माझ्या सासूबाई लगेच सकाळी उभी सुद्धा राहू शकत होती कपडे कसे धुतले मला माहिती असं करते तू काहीतरी अशीच करते ताई तुम्ही काय बोलू राहिले तुम्हाला काय कळते का तुम्ही तरी काय बोलू नका मी पण सासूबाई मी कधी खोटं बोलते का सांगा बरं तुम्ही खोटं बोलत ना तुम्ही सांगत बी नाही बाई बोला तुला खोटं सासूबाई तुला